students and welcome you in our LBS online class. Children, now we are learning chapter number 1, things around us. In previous video we have seen the characteristic of living thing, that is living things move. So children, in this video we have seen all living things show movement. Okay, so children, today we are going to see our next characteristic of living things. So before going our topic, we are going to see one activity. So here is a Bingo's activity time. So children, listen carefully and look at the board. Bingo's activity time. Take a well watered potted plant, keep it inside a dark room for a few days. मग या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. आपला जो नवीन जे लक्षण आहे सजीवांचं, तर तो टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण एक ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण जे लिव्हिंग थिंग्सचं जे लक्षण आहे, कुठलं लक्षण अभ्यासलं होतं, तर जे लिव्हिंग थिंग्स आहे ते हालचाल करतात, म्हणजे हालचाल करणे हे सर्व सजीवांचे लक्षण आहे, हे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं. तर आज आपण एक ऍक्टिव्हिटी बघत आहोत. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एक व्यवस्थित पाणी घातलेलं जे रोपटं आहे कुंडीतलं लावलेलं, तर ते रोपटं तुम्हाला घ्यायचं आहे. वेल वॉटर पॉटेड प्लांट म्हणजे काय? कुंडीत लावलेलं व्यवस्थित पाणी घातलेलं एक रोपटं तुम्हाला घ्यायचं आहे. Keep it inside a dark room. आता तुम्हाला काय करायचं आहे, ते कुंडीतलं जे रोपटं आहे तर ते तुम्हाला डार्क रूम मध्ये, म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्हाला ते नेऊन ठेवायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी एक डार्क रूम दाखवलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे कुंडीत ठेवलेलं जे रोपटं आहे ते आपल्याला दिसत आहे. तर तुम्हाला ते काय करायचं आहे, मग काही दिवसांसाठी तुम्हाला अंधाऱ्या खोलीमध्ये ते रोपटं नेऊन ठेवायचं आहे. ऑब्झर्व इट केअरफुली आणि नंतर तुम्हाला त्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. काही दिवसानंतर यू विल फाइंड अ चेंज इन द कलर ऑफ इट्स लीव्स. बघा, काही दिवसानंतर तुम्ही अंधाऱ्या खोलीतल्या रोपट्याचं जर निरीक्षण केलं, तर तुम्हाला असं आढळून येईल की त्याचे जे लीव्स आहे, म्हणजे त्याचे जे पानं आहे, तर त्याचा रंग बदलल्यासारखं तुम्हाला दिसून येईल. दे विल बिकम फेल अँड लाईफलेस. तुम्हाला काय होईल की ते जे पानं आहे त्या रोपट्याचे, तर ते लाईफलेस म्हणजे मृत झाल्यासारखे आणि पेन म्हणजे काय, तर रंग उडाल्यासारखे तुम्हाला ते दिसून येईल. टिक्के पडल्यासारखे त्याचे पानं आपल्याला दिसतील. हिरवेगार दिसतील का? तर नाही. नाऊ कीप द सेम प्लांट आउटसाइड इन द सन फॉर अ फ्यू डेज. नंतर काय करायचं, परत तेच रोपटं उचलून तुम्हाला काय करायचं आहे की बाहेर, आउटसाइड म्हणजे काय, बाहेर सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्हाला काही दिवसांसाठी पुन्हा ते ठेवून द्यायचं आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व? आता तुम्ही काय निरीक्षण करणार बरं? डू द लीव्स बिकम ग्रीन अगेन? बघा, ते जे लीफ आहे ते परत हिरवे झालेले तुम्हाला दिसून येतील का? डज द प्लांट स्टार्ट लुकिंग हेल्दी वन्स अगेन? किंवा मग ते जे प्लांट आहे ते परत तुम्हाला निरोगी झालेलं दिसून येईल का? तर असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला करून पाहिजे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्सचं, ते आहे लिव्हिंग थिंग्स फील. म्हणजे काय? तर सजीवांना जाणीव होत असते. हे लक्षण आहे की सर्व सजीवांना काय होतं, ते फील करू शकतात, त्यांना जाणीव होत असते. यू हॅव सीन इन द अबो ऍक्टिव्हिटी दॅट अ प्लांट विल्स वेल केप्ट इन साईड. बघा, आपण वरील ऍक्टिव्हिटीमध्ये काय बघितलं, वरच्या अबो ऍक्टिव्हिटी म्हणजे वरची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यात आपण पाहिलं की जे प्लांट आहे तर ते कसं झालं, विल्स झालं, म्हणजे ते निस्तेज झाल्यासारखं आपल्याला दिसलं. वेल केप्ट इन साईड, आपण ज्यावेळेस त्याला मध्ये ठेवलं रूममध्ये अंधाऱ्या खोलीत, तर त्यावेळेस ते आपल्याला निश्चित झाल्यासारखं दिसलं. विदाउट गेटिंग सनलाइट, म्हणजे कशामुळे ते निश्चित झालं, मरून झालं, तर त्याला सनलाइट म्हणजे सूर्याचा प्रकाश भेटला नाही, म्हणून ते आपल्याला वेल्ट झालेलं दिसून आलं, मरून झालेलं दिसून आलं. दिस शोज दॅट प्लांट्स फील चेंजेस इन द सराउंडिंग्स. या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला काय लक्षात येतं की जे प्लांट्स आहेत ते सुद्धा काय दाखवतात की त्यांना सुद्धा जाणीव होते. कशा कशाची जाणीव होते? तर आपल्या परिसरामध्ये झालेल्या बदलाची जाणीव त्यांना सुद्धा होते, म्हणजे प्लांट पण फील करू शकतात, हेच आपल्याला या प्रयोगावरून कळतं. मेनी प्लांट्स शेड देअर. सो चिल्ड्रन, विट म्हणजे काय? ड्रूप टू बिकम लीफ, म्हणजे काय? अशक्तपणामुळे मलून होणे, असा या ठिकाणी याचा अर्थ आहे. सो चिल्ड्रन, त्या पुढचं काय सांगितलेलं आहे की आपल्याला इथं म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहे, म्हणजे फक्त ह्युमन थिंग्सच फील करू शकतात का? म्हणजे आपण मनुष्य, आपल्यालाच जाणीव होत असते का थंड गरम या गोष्टीची? तर नाही. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या
बदलांचा जो परिणाम आहे म्हणजे त्याचा परिणाम झाडांवर देखील होत असतो हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधून समजलेला आहे. ओके, मेनी प्लांट्स शेड देअर लीव्स इन ऑटम एंड बियर फ्लावर्स इन स्प्रिंग सीजन. बघा अजून झाडांवर होणारा परिणाम म्हणजे ते फील करतात याचा अजून एक उदाहरण दिलेलं आहे की अनेक झाडे काय करतात की जे ऑटम सीजन असतो त्या सीजन मध्ये ते आपले पानं काय करत असतात त्यांचे पानं गळत असतात आणि त्याचप्रमाणे बघा बियर फ्लावर्स इन स्प्रिंग सीजन आणि जेव्हा तो स्प्रिंग सीजन येतो त्या सीजन मध्ये झाडांवर खूप सारे फुलं उगवलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे यावरून काय सिद्ध होतं की जे म्हणजे वातावरणातील जो बदल आहे तर तो झाड सुद्धा काय करू शकतात फील करू शकतात म्हणजे त्यांना जाणीव होत असते. दीज आर द प्लांट्स रिस्पॉन्स टू द चेंजिंग सीजन्स. तर हा काय झाला की हा वनस्पतीचा काय झाला की रिस्पॉन्स म्हणजे काय प्रतिसाद की जे वातावरणातील म्हणजे ऋतूंमधील जो बदल आहे तर त्याला जे प्लांट्स आहे तर ती प्रतिसाद देतात हे आपल्याला यावरून कळलं. सिमिलरली ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स ऑल्सो रिस्पॉन्ड टू चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. बघा जशी झाडं रिस्पॉन्स देतात वातावरणातील बदलाला ऋतूंमधील बदलांना त्याचप्रमाणे जे प्राणी किंवा मनुष्य आहे तर ते सुद्धा काय करतात की पर्यावरणामधील बदलाला प्रतिसाद देत असतात म्हणजे त्याची त्यांना जाणीव होत असते. ती कशी फॉर एक्झाम्पल यू स्विच ऑन द फॅन इन समर बिकॉज यू फील हॉट. बघा तुम्ही काय करता याचं उदाहरण आहे की वातावरणातील जो बदल आहे तर त्याचा तुम्हाला काय होते जाणीव होती. याचं उदाहरणार्थ काय आहे की तुम्ही काय करता बघा यू स्विच ऑन द फॅन. तुम्ही काय करता की फॅन जो आहे तर तो तुम्ही सुरू करता किंवा इन समर उन्हाळ्यामध्ये कशामुळं बिकॉज यू फील हॉट कारण तुम्हाला गर्मी होत असते म्हणून तुम्ही काय करता पटकन काय करता उन्हाळ्यामध्ये पटकन फॅन लावता आणि हवेला बसता. कशामुळं कारण तुम्हाला गर्मी होत असते अँड वेअर उलन क्लोथ त्याचप्रमाणे वेअर उलन क्लोथ त्याचप्रमाणे तुम्ही उलनचे जे क्लोथ्स आहे लोकरीचे जे कपडे आहे ते तुम्ही विंटर सीजन मध्ये काय करत असता घालत असता. कशामुळं ऍज यू फील कोल्ड तुम्हाला थंडी वाजू लागली की तुम्ही स्वेटर वगैरे घालता म्हणजे स्वेटर हे काय आहे तर उलन पासून बनलेलं असतं तर त्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून आपण काय करत असतो स्वेटर घालत असतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये गर्मी झाली की आपण फॅनचं जे बटन आहे ते ऑन करतो हवेला बसतो. तर हे काय आहे हा रिस्पॉन्स झाला आपण कशाला दिलेला तर पर्यावरणामध्ये झालेल्या बदलाला आणि आपल्याला त्याची लगेच जाणीव होते थंडी गर्मी ही जी गोष्टी आहे तर त्या आपल्याला फील होत असतात. हे काय आहे या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. सिमिलरली त्याचप्रमाणे जो जे प्राणी आहे तर त्यांना सुद्धा जाणीव होत असते फील होत असते वातावरणातील जे बदल आहे त्यांची. बघा अ डॉग हँग्स आउट इट्स टंग व्हेन इट फील्स हॉट. बघा तुम्ही एखादा कुत्रा बघितला असून उन्हाळ्यामध्ये किंवा त्याला गर्मी होऊ लागली त्याला गर्मी होऊ लागली की तो काय करतो की त्याची जी जीभ आहे तर ती बाहेर काढतो. हा काय झाला रिस्पॉन्स झाला पर्यावरणातील बदल म्हणजे गर्मी वाढलेली आहे याची त्या प्राण्याला जाणीव झालेली आहे डॉगला कुत्र्याला तर त्यावेळेस तो काय करत असतो त्याची जीभ अशी बाहेर तो काढत असतो. अँड अँड एलिफंट फॅन्स इट्स इयर्स टू कीप इटसेल्फ कूल इन समर. त्याचप्रमाणे जो एलिफंट आहे तर तो काय करतो त्याचे असे कान हलवत असतो किंवा की बघा समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याला थंड वाटावं म्हणून तो काय करत असतो की त्याचे जे कान आहे तर ते हलवत असतो म्हणजे त्याला सुद्धा गर्मी म्हणजे आता वातावरणामध्ये गर्मी आहे याचं काय होत असते जाणीव होत असते म्हणून तो सुद्धा काय करतो स्वतःला थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपले कान सतत काय करत असतो तो हलवत असतो. सम बर्ड्स मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर ॲज अ रिस्पॉन्स टू चेंज इन वेदर कंडिशन्स. त्याचप्रमाणे काही जे पक्षी आहेत तर ते काय करतात मायग्रेट म्हणजे काय स्थलांतर करणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मायग्रेट म्हणजे काय स्थलांतर करणे तर काही पक्षी काय करतात की एका ठिकाणावरून वन प्लेस म्हणजे काय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात. कशामुळं ॲज अ रिस्पॉन्स टू चेंज इन वेदर कंडिशन त्या ठिकाणचं जर हवामान आता त्यांना म्हणजे आता हवामानामध्ये बदल झाला आहे आपल्याला पटकन या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल याची जाणीव त्यांना होती म्हणून ते त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. म्हणजे या एन्व्हायरमेंटमध्ये ते काय करत असतात की पर्यावरणामध्ये झालेला बदल त्यांना काय होत असतो तर जाणवत असतो. ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स हॅव सेन्स ऑर्गन्स. बघा यामध्ये जे ॲनिमल्स आहेत प्राणी आहे आणि ह्युमन बीइंग्स म्हणजे आपण तर आपल्याला काय असतं
त्वचेनं आपल्याला वेगवेगळे सेन्स ऑर्गन्स आहेत बघा. आपल्याला पाच सेन्स ऑर्गन्स आहेत कोणते तर बघा टंग आहे, त्यानंतर नोज आहे, त्यानंतर आईज आहेत, इयर आहे आणि स्किन आहे. तर हे जे सेन्स ऑर्गन्स आहे याच्यामुळं आपल्याला काय होत असतं की जे जाणीव आहे फील आहे तर ते आपल्याला म्हणजे जो बदल घडून येतो थंडी गरमी तर हा आपल्याला सेन्स ऑर्गन्समुळे कळत असतो. कोणाला? ॲनिमल्सला आणि ह्युमन बीइंग्सला. तर बघा या ठिकाणी आपल्याला मायग्रेट म्हणजे काय दिलेलं आहे. व्हॉट इज मायग्रेट? टू मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर फॉर अ पर्टिक्युलर टाइम ऑर पिरियड. पिरियड म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही काळासाठी काय होणे, स्थलांतर करणे, यालाच मायग्रेट असं म्हणतात. मायग्रेट म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे. सो चिल्ड्रन, ऑन द अदर हँड नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट रिस्पॉन्ड टू चेंज इन द सराउंडिंग्स. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात तर त्या काय वातावरणातील जो बदल होत असतो तर त्याला प्रतिसाद देत नाही. आपल्या आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या बदलाला त्या प्रतिसाद देत नाही. दिस इज बिकॉज दे कॅन नॉट सेन्स ऑर फील एनी चेंजेस. कारण त्यांना सेन्स ऑर्गन्स पण नसतात आणि ते जाणीव पण करू शकत नाही. यावरून आपल्याला कळतं की जे लिव्हिंग थिंग्स आहेत तर त्या फील करू शकतात. सो चिल्ड्रन, टुडे वी हॅव सीन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स फील. सो टुडेज युअर होमवर्क इज रीड द गिवन टॉपिक. ओके, सो रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.